आम्ही नेते म्हणून नाही हो सगळ्या गोष्टी करत. कौटुंबिक नाती काही असतात की नाही. पवारांची दिवाळी कालही एकत्र होती, आजही आहे आणि उद्याही राहील. आपली राजकीय मतभेद जरूर आमचे झालेले आहेत, पण म्हणून काय राजकीय मतभेद वेगळे असतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे कुटुंबातली नाती जबाबदाऱ्या या कुठल्याच कुटुंबाने, म्हणजे पवार कुटुंबानी नाही, कुठल्याच कुटुंबाने डावलेल्या या मताची मी आहे. कारण का, आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत, त्याच्यामुळे त्याच्यात गल्लती करू नये. जेव्हा राजकीय लढाई असेल ती पूर्ण ताकदीने लढली जाईल, पूर्ण ताकदीने. आणि जेव्हा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील त्या पूर्ण जबाबदारीने आम्ही सगळे त्या पार करू. गोविंद बाग हे काय आदरणीय पवार साहेबांचं माझ्या आईचं घर नाही, हे महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं अधिकाराचं माहेराचं अधिकाराचं घर आहे. त्याच्यामुळे 365 दिवस गोविंद बाग हे महाराष्ट्राने भारताच्या समस्त मायबाप जनतेसाठी उघडंच आहे, ते तुमच्या हक्काचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता. त्याच्यावर जेवढा माझा हक्क आहे त्याच्यापेक्षा तुमचा गुंजभर जास्तच आहे. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देशाचे आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्रचे माननीय जयंत पाटील आहेत. हे पहिलं वास्तव आहे. हो जरूर, आमच्यातले काही सहकारी हे एक एक वेगळ्या विचाराच्या पक्षावर काम करू इच्छितात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. आणि ती काय लढाई आहे, ती कायदेशीर आमची आता इलेक्शन कमिशन आणि कोर्टात चाललेली आहे. विद्या प्रतिष्ठान ही एक संस्था आहे ज्याची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी 50 वर्षापूर्वी केली आहे आणि त्याच्यात एक कुटुंब म्हणून आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून आमच्या कुटुंबातले सगळीच लोक एकत्रपणे त्या सामाजिक कामात आम्ही सगळे एकत्र गेले अनेक वर्ष. विद्या प्रतिष्ठान असेल, बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट असेल, ह्याच्यात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र ते काम करतो. त्याच्यामुळे हा काही राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय. त्याच्यात कोणी फार काही त्याच्यात गल्लत किंवा विचार करण्याची मला आवश्यकता वाटत. हे दुर्दैव आहे की एक महिला ड्रग्ज च्या विरोधात लढते ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि दुर्दैव असं आहे की आमची महिला भगिनी सुषमाताई या पूर्ण ताकदीने ड्रग्जच्या विरोधात लढत आहे आणि सत्तेत असलेले लोक त्याला सिरियसली न घेता त्याच्याऐवजी त्या महिलेवर नको नको ते अन्याय दमदाटीची भाषा करतायत. ही महाराष्ट्राला न शोभणारी आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि जर सुषमाताई किंवा महाराष्ट्रातली कुठली, हा पक्षाचा विषय नाही आहे, हा महिलेचा आणि ड्रग्जचा विषय आहे. कोणीही ड्रग्जला सपोर्ट करत असेल आणि कुठलीही महिला जर सत्याच्या बाजूनी उभं राहत असेल आणि तिच्यावर जर हे ट्रिपल इंजिनचं खोकेसारखा दडपशाही करणार असेल तर पूर्ण ताकदीने आम्ही सगळ्या महिला माणुसकीच्या नातीने तिच्याबरोबर उभं राहू. लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीत लोक आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. दिल्लीतल्या सत्तेत दडपशाही लोकांना वागण्यात दिसते, पण महाराष्ट्रात आणि भारतात आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत. त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. शारदाबाई पवार आणि प्रतिभा पवार या नवरात्र करतात, त्याचे उपास करतात. आणि शारदाबाई पवार माझ्या ज्या आजी आहेत त्या 9 दिवसाचा उपास करायचा आणि माझी आईही करते. आणि त्याच्यामुळे आज मी बारामतीला आल्यावर जिथे माझ्या आईची आणि माझ्या आजीची आस्था आहे म्हणून आज मी दर्शनाला आले.